विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट सफारी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या नंतरचा प्रॅक्टिस सेट 2 म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.4 आपण पाहणार आहोत. ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते एक्झाम्पल्स म्हणजे इक्वेशन आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी युज करून सॉल्व्ह करायचा आहे. फॉर्म्युला कोणता कोणता आहे तो आपण आता पुढे पाहणारच आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला दिलेले क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्म सोबत आपल्याला कम्पेअर करून ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचे आहेत. चला तर मग आपण हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 2.4. कम्पेअर द गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. खूप सोपा आणि सिम्पल असा प्रॅक्टिस सेट आहे. फर्स्ट क्वेश्चन आपला काय, फक्त सिम्पली कम्पेअर करायचं आहे आणि आपल्या ए बी आणि सी ची व्हॅल्यू लिहायची. फर्स्ट क्वेश्चन आहे x² - 7x + 5 = 0. आता नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय किंवा जनरल फॉर्म म्हणजेच काय, तर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हा आपला जनरल फॉर्म आहे. किंवा एक्स आहे तिथे वाय झेड कोणताही व्हेरिएबल असेल त्यासाठी आपला कम्पेअर करायचं आहे. मग फर्स्ट आहे x² - 7x + 5 = 0. आता कम्पेअर करताना सर्वात फर्स्ट काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, हे जे व्हेरिएबल्स आहेत एक्स स्क्वेअर आहे. मग एक्सच्या बाजूला मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा कोणताच नंबर नसेल तो काय असणार, इथे 1 असणार आहे आणि ती ए ची व्हॅल्यू असते. आणि सेकंड जो एक्स आहे सिम्पल एक्स, त्याच्या बाजूला जर कोणताच नंबर नसेल तर त्या ठिकाणी 1 असतो, असेल तर तो नंबर जो असेल तो आणि ती बी ची व्हॅल्यू आहे. आणि जो आपला थर्ड टर्म आहे इथे +5 आहे, तो या ठिकाणी आपली काय आहे, सी ची व्हॅल्यू असणार आहे. जर इक्वेशन पूर्णपणे इक्वेशनमध्ये सगळे पॉझिटिव्ह साईन असतील तर सर्व व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असणार आहेत. ज्या ठिकाणी साईन चेंज होईल फक्त ती टर्म किंवा तो व्हॅल्यू फक्त आपला काय असणार आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण कम्पेअरिंग द अबव इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 वी घेट. किंवा आपण असंही नोट करू शकतो, कम्पेअरिंग द अबव इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म और जनरल फॉर्म वी घेट ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -7, सी इज इक्वल टू 5. इथे काय आहे, ए एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरच्या मल्टिपलमध्ये जो बाजूला टर्म आहे तो इथे काहीच नाही म्हणून आपण 1 लिहिणार. इन प्लस बी एक्स प्लस बी एक्स, इथे प्लस साईन स्टँडर्ड फॉर्ममध्ये असतो, इथे मायनस साईन आहे म्हणजे आपली बी ची व्हॅल्यू काय असणार आहे, मायनस असणार आहे. बी इंटू एक्स, इथे एक्स सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये 7 आहे म्हणून बीच्या व्हॅल्यूमध्ये 7 येणार. प्लस सी, इथे प्लस आहे आणि सीच्या इथे आपला 5 आहे म्हणून आन्सर आपलं 5 येणार आहे. सेम इथे आपलं सेकंड न्यूमेरिकल आहे 2m² = 5m - 5. तर या ठिकाणी इक्वेशन काय आहे, फर्स्ट इक्वेशन आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं, मग आपल्याला कम्पेअर करायचं. नॉर्मल इक्वेशनमध्ये आपल्या सर्व जे टर्म्स आहेत ते लेफ्ट हँड साईडला असतात आणि राईट हँड साईडला 0 असतो. मग राईट हँड साईडला जे काही नंबर्स जे काही व्हेरिएबल्स असतील ते फर्स्ट आपल्या लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचे आहेत. मग इथे आपण 5m - 5 लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केल्यानंतर आपल्याला -5m + 5 असं लिहायचं आहे. मग आपल्याला नवीन इक्वेशन मिळणार आहे 2m² - 5m + 5 = 0. कम्पेअरिंग द अबव इक्वेशन विथ am² + bm + c = 0. तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपला ax² + bx² + c दिलेला आहे, पण जो क्वेश्चन असेल क्वेश्चनमध्ये जो व्हेरिएबल असेल तो आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये ते व्हेरिएबल घेऊ शकतो. आणि कम्पेअर केल्यानंतर ए ची व्हॅल्यू आपल्या 2, बी ची व्हॅल्यू आपल्या -5 आणि सी ची व्हॅल्यू आपल्या 5 इथे मिळणार आहे. सिमिलरली आपलं थर्ड इक्वेशन आहे y² = 7y. तर आपण 7y इथे शिफ्ट केला, त्यानंतर आपल्याला फक्त a² + bx चीच व्हॅल्यू आहे, इथे c ची व्हॅल्यू नाही आहे. मग जो टर्म दिला नसेल तो आपला +0 आपल्याला घ्यायचा आहे. जर इथे फर्स्ट टर्म दिला नसेल तो +0 घ्यायचा आहे, सेकंड टर्म नसेल तर +0, थर्ड टर्म नसेल तर आपला 0 घ्यायचा आहे. मग कम्पेअरिंग द अबव इक्वेशन विथ ay² + by + c = 0 वी गेट a = 1, b = -7 and c = 0. देन सेकंड क्वेश्चन सॉल्व युझिंग द फॉर्म्युला. हाही एकदम सोपा असा आहे. फर्स्ट इथे काय करायचं, तर फर्स्ट स्टेप आपल्याला इक्वेशनला कम्पेअर करायचं आहे, ए बी सी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि बीचा वर्ग वजा 4ac ही व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आणि सिम्पली आपला फॉर्म्युला पुट करून फक्त आपल्या इथे सॉल्व करायचं आहे. मग इथे आपल्याला ह्या 3 स्टेप आहेत, कम्पेअरिंग द इक्वेशन अँड फाइंडिंग ए बी सी, देन सेकंड b² - 4ac आणि थर्ड फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे.
फर्स्ट आपण इक्वेशनला कम्पेअर करणार, कम्पेअरिंग द अबव इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो. वी गेट ए इज इक्वल टू वन, बी इज इक्वल टू सिक्स अँड सी इज इक्वल टू फाय. आपल्याला ए बी सी तिघांच्या व्हॅल्यू आहेत, मग इथे आपण बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची सुरुवातीला आपण व्हॅल्यू फाईंड करणार. इथे बीची व्हॅल्यू सिक्स पुट केलेली आहे, सिक्स स्क्वेअर मायनस हा फॉर्म्युल्यातला साईन आहे. लक्षात ठेवायचं आहे इथे फॉर्म्युल्यातला साईन वेगळा आणि नंबर्सचे साईन आपल्याला वेगळे घ्यायचे आहेत, नाहीतर चुकून या ठिकाणी मिस्टेक होते आणि आपण एकच साईन घेतो जर नंबर्सला पण मायनस साईन असेल तर. फोर मल्टीप्लाइड बाय ए मीन्स ए वन, मल्टीप्लाइड बाय सी मीन्स फाय. सिक्स स्क्वेअर 36, फोर इंटू वन फोर अँड फोर फाय झा 20, 36 मायनस 20 16, ही आपली बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू आहे. नाव आता सॉल्व युझिंग फॉर्म्युला, म्हणजे सिम्पली आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे. जर इथे इक्वेशनमध्ये एक्स दिला असेल तर एक्स इज इक्वल टू, वाय दिला असेल तर वाय इज इक्वल टू, दुसरा व्हेरिएबल असेल तर तो व्हेरिएबल घ्यायचा आहे, इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. हा काय आहे, आपला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला की कम्पेअर द इक्वेशन अँड राईट डाऊन द आन्सर ओर राईट डाऊन द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी, तर आपला फर्स्ट स्टेप सॉल्व करायची आहे. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, तर आपल्या दोन स्टेप सॉल्व करायचे आहे. सॉल्व युझिंग फॉर्म्युला तर आपलं वन टू थ्री ह्या तिन्ही स्टेप सॉल्व करायचे आहेत. मग इथे आपण फॉर्म्युल्यामध्ये बीची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू एची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे आणि इथे आपला एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स प्लस मायनस फोर अपॉन टू इथे मिळणार आहे. मग इथे आपण काय करणार आहोत, इथे सिक्स आणि फोर टू कॉमन काढू शकतो, मग टू टू कट होणार. मग आपला इथे एक्स इज इक्वल टू मायनस थ्री प्लस मायनस टू. प्लस मायनस मीन्स वॉट, एकदा मायनस थ्रीमध्ये प्लस टू करायचं आहे आपल्या एक व्हॅल्यू मिळेल, एकदा मायनस थ्रीमध्ये मायनस टू करायचं आहे आपल्या सेकंड व्हॅल्यू इथे मिळणार आहे. मग आपला एक्स इज इक्वल टू मायनस वन, एक्स इज इक्वल टू मायनस फाय, हे आपला काय मिळणार आहे, द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू इक्वल टू झिरो. सिम्पल आहे, फर्स्ट कम्पेअर करायचं आहे. ए बी सीची व्हॅल्यू फाईंड केली आपण वन मायनस थ्री अँड मायनस टू. बी स्क्वेअर मायनस फोर सीची व्हॅल्यू फाईंड केलेली आहे जी 17 आलेली आहे आणि सेम व्हॅल्यू आपण नंतर इथे बी स्क्वेअर सॉरी बी स्क्वेअर मायनस फोर सीची बीची आणि टू एची व्हॅल्यू पुट केलेली आहे. आपल्याला इथे एक्स इज इक्वल टू थ्री प्लस मायनस रूट 17 अपॉन टू, एकदा प्लस आणि एकदा मायनस लिहायचं आहे. दीज आर द टू रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. सिम्पल असं आहे, सर्व न्यूमेरिकल्स सिम्पल आहेत. फक्त या ठिकाणी काय आहे, जर व्यवस्थित दिलं नसेल इक्वेशन तर आपलं व्यवस्थित करायचं आहे. थर्ड न्यूमेरिकल पण फर्स्ट आणि सेकंड प्रमाणेच आहे. थ्री एम स्क्वेअर प्लस टू एम मायनस सेवन इक्वल टू झिरो. कम्पेअरिंग द अबव इक्वेशन विथ ए एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इक्वल टू झिरो, वी गेट ए इज इक्वल टू थ्री, बी इज इक्वल टू टू, सी इज इक्वल टू मायनस सेवन. त्यानंतर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी टू स्क्वेअर मायनस फोर इंटू थ्री इंटू मायनस सेवन. इथे मायनस साईन फॉर्म्युल्याचा आहे आणि हा मायनस साईन सेवनचा आहे, मग तो आपण सेपरेट घेतलेला आहे. टू स्क्वेअर फोर, फोर थ्री जा अँड इंटू मल्टीप्लाइड बाय सेवन, टोटल 84 मायनस मायनस प्लस, मग इथे आपण 4 प्लस 84 इक्वल टू 88 घेतलेला आहे. हीच बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपण सॉरी बी स्क्वेअर मायनस फोर सीची व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यात पुट करणार. इक्वेशनमध्ये एम आहे म्हणून इथे आपण एम घेतलेला आहे. सेम फॉर्म्युला, बीची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस फोर सीची व्हॅल्यू एची व्हॅल्यू पुट केली, इथे आपलं मायनस टू प्लस मायनस टू रूट 22 अपॉन सिक्स. त्याला सॉल्व केल्यानंतर आपलं मायनस वन प्लस मायनस रूट 22 अपॉन थ्री मिळणार आहे. दोन इथे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स आपल्याला मिळणार आहेत. फर्स्ट रूट आहे मायनस वन प्लस रूट 22 बाय थ्री अँड सेकंड रूट आहे मायनस वन मायनस रूट 22 बाय थ्री. दीज आर द टू रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इक्वल टू झिरो. हा पण सिम्पल दिलेला आहे. फर्स्ट आपल्या कम्पेअरिंग द अबव इक्वेशन विथ ए एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इक्वल टू झिरो, वी गेट ए इज इक्वल टू फाय, बी इज इक्वल टू मायनस फोर, सी इज इक्वल टू मायनस टू. सिम्पली आपण पुट करणार आणि बी स्क्वेअर मायनस फोर ए सी मायनस फोर द होल स्क्वेअर मायनस फोर इंटू फाय मल्टीप्लाइड बाय मायनस टू. कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. मायनस फोर द होल स्क्वेअर इक्वल टू 16, फोर इंटू फाय इंटू टू 40 अँड मायनस मायनस प्लस इक्वल टू 56. सेम व्हॅल्यू आपण सेम फॉर्म्युला यूज करणार.
बी ची व्हॅल्यू पुट केली, इथे लक्षात घ्यायचं आहे हा मायनस आहे या फॉर्म्युल्याचा आहे आणि बी ची व्हॅल्यू मायनस 4 आहे म्हणून ते दोन्ही पण मायनस साईन येणार आणि नेक्स्ट स्टेपमध्ये मायनस मायनस प्लस येणार आणि सिम्पल आपण फर्स्ट सेकंड थर्ड प्रमाणे सॉल्व करणार. आपल्या इथे 4 प्लस मायनस रूट 4 इंटू 14, 56 आपण 4 इंटू 14 केलेलं आहे जेणेकरून आपण इथे कॉमन काढू शकतो 2 आणि डिवाइड करू शकतो. मग आपण इथे कॉमन 2 काढलेलं आहे, 2 प्लस मायनस रूट 14/10 आणि शेवटी आपण इथे 2 आणि 10 कट केल्यानंतर आपल्या एम इज इक्वल टू 2 प्लस मायनस रूट 14/5 मिळणार आहे आणि सिम्पली इथे आपल्या एम इज इक्वल टू 2 प्लस रूट 14/5, एम इज इक्वल टू 2 मायनस रूट 14/5. दीज आर द टू इक्वेशन्स, सॉरी टू रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन्स. देन फिफ्थ क्वेश्चन, वाय स्क्वेअर प्लस 13y इक्वल टू 2. आता इथे काय आहे तर आपल्याला माहिती आहे आपल्या इक्वेशनमध्ये राईट हँड साईडला 0 असतो, म्हणजे काय इथे राईट हँड साईडला आहे ते आपल्याला शिफ्ट करायचं आहे लेफ्ट हँड साईडला. तो शिफ्ट केलं किंवा इथे मल्टिप्लाईंग बोथ साईड्स बाय 3 केलं आणि मग शिफ्ट केलं तरीही चालेल. बोथ साईड्सला 3 मल्टिप्लाय केलेलं आहे, सो 3y² इथे 1/3 आहे. मग मल्टिप्लाय केल्यानंतर इथे वाय येणार, 3y² प्लस वाय इज इक्वल टू 6. आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये कोणताच नंबर नको म्हणून आपण 3 मल्टिप्लाय केलेला आहे, 6 आपण तिकडे शिफ्ट केलेला आहे. तर 3y² मायनस 6 इक्वल टू 0. देन कम्पेअरिंग द अबाव इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म, वी हॅव a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू 1, c इज इक्वल टू मायनस 6, b² - 4ac पुट केल्यानंतर आपल्याला 72-73 आन्सर इथे मिळणार आहे. सेम फॉर्म्युला आपण अप्लाय करणार, y इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन रूट b² - 4ac/2a. बी ची व्हॅल्यू पुट केली, b² - 4ac ची व्हॅल्यू पुट केलेली आहे, a ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. सिम्पली इथे आपण सॉल्व केलेलं आहे, आपलं y इज इक्वल टू मायनस 1 प्लस मायनस रूट 73/6, ते दोन व्हॅल्यू मिळणार, y इज इक्वल टू मायनस 1 प्लस रूट 73/6 और y इज इक्वल टू मायनस 1 मायनस रूट 73/6. दीज आर द टू रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. त्यानंतर आहे 6th क्वेश्चन, 5x² प्लस 13x प्लस 8 इक्वल टू 0. सिंपल इक्वेशन आहे, कंपेअर द अबव इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म और जनरल फॉर्म. वी गेट a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 13, c इज इक्वल टू 8. देअरफॉर b² - 4ac इक्वल टू 13² - 4×5×8, सो 169 - 160 = 9. b² - 4ac चे आपल्याला 9 व्हॅल्यू मिळालेले आहे. सेम आपण पुट करणार, b² x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन रूट b² - 4ac/2a. सॉल्व केल्यानंतर आपल्या इथे -13 + -3/10 आपल्या दोन वेळा लिहायचे आहेत, -13 + 3/10 और x = -13 - 3/10. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला x = -1 और x = -8/5 हे आपल्या दोन रूट्स गिवन क्वाड्रेटिक इक्वेशनचे मिळणार आहेत. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो, सॉल्व द इक्वेशन x² + 2√3x + 3 = 0 युझिंग द फॉर्म्युला. नॉर्मली आपण इक्वेशन सॉल्व केलं त्यामध्ये आपण 3 स्टेप यूज केलेलं आहे, का इक्वेशन कम्पेअर करायचं आहे, देन आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू फाईंड करायची आहे, देन फॉर्म्युला यूज करून आपल्याला दोन रूट्स फाईंड करायचे आहेत. सेम स्टेप आपल्या इथे फ्लो चार्टमध्ये दिलेले आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. फर्स्ट स्टेप आहे, कम्पेअर द इक्वेशन अँड फाईंड द व्हॅल्यूज ऑफ a, b, c. तर नॉर्मली आपण फर्स्ट स्टेप हीच करतो. देन सेकंड स्टेप, फाईंड द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. सेकंड स्टेप आपण हीच फाईंड करतो. देन थर्ड स्टेप आहे, राईट फॉर्म्युला टू सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन. मग थर्ड स्टेपमध्ये आपण फॉर्म्युला लिहितो आणि मग आपण सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ a, b, c अँड फाइंड द रूट्स. आपण ह्या दोन्ही स्टेप आपण थर्ड स्टेपमध्ये करतो. इथे फक्त आपल्या थर्ड इक्वेशनमध्ये आपल्या त्या फोर्थ स्टेपमध्ये दिलेले आहेत, त्या आपण स्टेप बाय स्टेप आपण फॉलो करणार आहोत. सोल्युशन आहे, सोल्युशन फर्स्ट स्टेप, फर्स्ट वी हॅव टू राईट डाऊन द इक्वेशन x² + 2√3x + 3 = 0. फर्स्ट स्टेप काय कम्पेअर करायचं आहे, कम्पेअरिंग द अबव इक्वेशन. सो वी हॅव द व्हॅल्यूज ऑफ a, b अँड c. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2√3 अँड c इज इक्वल टू 3.
सेकंड स्टेप आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इक्वल टू सिम्पली आपण बीची व्हॅल्यू पुट केली 2√3 द होल स्क्वेअर मायनस 4 × a × c. 2 square 4 √3 square 3, 4 3 are 12, 4 × 1 × 3 = 12, 12 − 12 = 0. सो बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू आपण फाईंड केलेली आहे 0. देन आपला फॉर्म्युला लिहायचा आहे आणि ए बी सीची व्हॅल्यू पुट करून आपल्याला रूट्स फाईंड करायचे आहेत. मग सिमिलरली आपण थर्ड स्टेप इज इक्वल टू फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन 2a. फोर्थ स्टेप व्हॅल्यूज पुट करायची आहे. सो एक्स इज इक्वल टू −2√3 प्लस मायनस 0 / 2 × 1. सॉल्व केल्यानंतर आपल्या इथे एक्स इज इक्वल टू −√3 और एक्स इज इक्वल टू −√3 अशा आपल्याला दोन व्हॅल्यू इथे मिळणार आहेत. कारण एकदा आपण प्लस साईन घेणार, एकदा आपण मायनस साईन घेणार. आणि ह्या दोन काय आहेत, दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन −3 and −3. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही. पुन्हा भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.